पालघर लोकसभा सीट से शिवसेना के सांसद राजेंद्र गावित पर एक महिला ने छेड़खानी का आरोप लगाते हुए मीरा रोड के नयानगर पुलिस स्टेशन में गावित के खिलाफ छेड़खानी का मामला दर्ज करवाया है। ये महिला मीरा रोड में स्थित गावित के गैस एजेंसी में काफी सालों से काम कर रही थी। इस मामले को लेकर सांसद राजेंद्र गावित का कहना है कि मुझ पर यह मामला बदले की भावना से दर्ज करवाया गया है। शिकायत करने वाली महिला और हृदय किरणी व प्रभाकर कारभारी, ये तीनों काफी सालों से मीरा रोड में स्थित हमारे गैस एजेंसी में मैनेजर व अन्य पोस्ट पर काम कर रहे थे। पिछले कई महीनों पहले गैस सिलेंडर की कालाबाजारी करते हुए इन्हें रंगे हाथ पकड़ा गया था। उसके बाद गैस सिलेंडर की कालाबाजारी को लेकर इनके खिलाफ मैंने 26 नवंबर को पुलिस स्टेशन में मामला दर्ज करवाया था। मामला दर्ज होने के बाद पुलिस ने इन लोगों को गिरफ्तार कर तीनों लोगों को 7 दिन तक पुलिस हिरासत में रखा था और जमानत से छूटने के बाद देवी कोल्ही नामक महिला ने बदले की भावना से मुझ पर यह झूठा मामला दर्ज करवाया है। इन्होंने मेरे गैस एजेंसी में 2015 से 2020 तक करोड़ों रुपए के गैस सिलेंडर की कालाबाजारी की है। पेश है न्यूज 24 पालघर से प्रमोद तिवारी की रिपोर्ट। सर्व नागरिकांना या ठिकाणी एक विनंती करू इच्छितो की माझ्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भामध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेले आहे। माझी गॅस एजन्सी भारत गॅस एजन्सी म्हणून मीरा रोड येथे कार्यरत आहे। त्या ठिकाणी माझा मॅनेजर हृदय किनी आणि प्रभाकर कारभारी जे कॉम्प्युटर ऑपरेट करत होतं आणि देवी कोली नावाची बंगाली एक मुलगी माझ्याकडे कामाला आली। या तिघांनी 2015 ते 2020 दरम्यान 1 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी त्यांनी अफरातफर केली आणि त्या संदर्भामध्ये त्याची शहानिशा करण्यासाठी मी त्या ठिकाणी तपासणी केली आणि 26/11 मी प्रत्यक्ष त्यांना जे काळा मार्केटमध्ये जे काळा बाजार करणारे जे सिलेंडर मी प्रत्यक्ष रंगेहात पकडले आणि त्यामुळे मी मीरा रोड येथे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 दिवस त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली आणि पोलीस कस्टडीनंतर त्यांना जामीन मिळाला आणि जामीन मिळाल्यानंतर त्यांनी सूडबुद्धीने देवी कोली नावाच्या महिलेने तिच्या म्हणण्यानुसार 2005 पासून म्हणजे 2005 मध्ये मी काहीतरी चुकीचं केलं असं तिचं म्हणणं आहे। परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की 2005 आणि 2020 म्हणजे 15 वर्षापर्यंत तिने कुठल्या प्रकारे तिने तक्रार दाखल केली नाही। त्यांना मी या तिघा कर्मचाऱ्यांना मी निलंबित केलं आणि निलंबित केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारे माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। मी आपल्या सर्व नागरिकांना माझ्या मतदार बंधूंना मी सांगू इच्छितो की तुमची मान खाली जाईल अशा प्रकारे कुठलंही वाईट कृत्य माझ्याकडून होणार नाही आणि केलेलं नाही या ठिकाणी।